मराठा समाजाला सर्व काही दिलं पण ते मतं मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्यांच्या पारड्यात गेली. देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केलं आश्चर्य. एकत्र येऊन पुन्हा एकदा मैदान मारू, महायुतीचा झेंडा रोवत नाही तोपर्यंत थांबणार नाही, देवेंद्र फडणवीसांचा निर्धार. मराठा आरक्षण दिलं नाही तर 288 जागांवर उमेदवार देणार, नाव घेऊन पाडणार. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर जरांगे पाटलांचा सरकारला इशारा. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 2 खासदार शिवसेनेच्या संपर्कात, शिवसेनेचे नवनिर्वाचित खासदार नरेश म्हस्केंचा मोठा दावा. राहुल गांधी असणार लोकसभा विरोधी पक्षनेते, विरोधी पक्षनेता म्हणून राहुल गांधींच्या नावावर शिक्कामोर्तब. राहुल गांधी वायनाडमधून राजीनामा देणार तर रायबरेलीतून राहुल गांधी खासदार राहणार, सोनिया गांधींच्या सल्ल्यानुसार निर्णय घेतल्याची सूत्रांची माहिती. नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान होणार, शपथविधीसाठी रविवारी संध्याकाळी 7:15 वेळ. अखेर ठरलं राष्ट्रवादीकडून प्रफुल्ल पटेलांची मंत्रीपदी वर्णी, प्रफुल्ल पटेल होणार केंद्रीय मंत्री, उद्या घेणार शपथ. केंद्रातील मंत्रिपदासाठी भाजपकडून 5 खासदारांची नावं चर्चेत, उदयनराजे भोसले रक्षा खडसेंच्या नावाची चर्चा तर गडकरी पियुष गोयल नारायण राणेंना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता. भाजपच्या बैठकीमध्ये फडणवीसांना आपला राजीनामाचा निर्णय मागं घेण्याची विनंती, चंद्रशेखर बावनकुळेंची ऑनस्टेज मागणी, फडणवीसांचा निर्णय अद्यापपर्यंत गुलदस्त्यात. लातूर लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसला गड राखण्यात यश, अमित देशमुख भावी मुख्यमंत्री अशा आशयाचे झळकले बॅनर. शक्तीपीठ महामार्गाच्या मुद्द्यावरून समरजित घाटगे आक्रमक, भाजप नेते समरजित घाटगेंचा शक्तीपीठ महामार्गाला तीव्र विरोध. मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी आमरण उपोषण, बार्शी तहसील कार्यालयासमोर आनंद काशीद यांचं अर्धनग्न आंदोलन. नवी मुंबईमध्ये भारतीय जनता पक्षाच्या वतीने आनंदोत्सव साजरा, कार्यकर्त्यांनी गाण्याच्या तालावर धरला ठेका, मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होत असल्याचा जल्लोष. उद्या प्रत्येक विधानसभेत होणार जल्लोष, 288 मतदारसंघात भाजप करणार जल्लोष, भाजपचे प्रदेश अध्यक्ष बावनकुळेंचे आदेश. नरेंद्र मोदींच्या शपथविधीला 7 परदेशी नेते उपस्थित राहणार, त्यामुळे दिल्लीमध्ये आता हाय अलर्ट जारी. बदलापूरचे गणपती बाप्पा अमेरिकेला रवाना, यंदा 80,000 बाप्पा घेणार परदेशात पाहुणचार. नाशिकमधील काही गावांमध्ये भीषण पाणी संकट तर पाणी आणण्यासाठी महिलांना करावी लागते पायपीट. बीडच्या परळी तालुक्यातील कन्हेरवाडी गावात भीषण पाणीटंचाई, टँकरवर पाणी भरण्यासाठी ग्रामस्थांची झुंबड, गेल्या महिनाभरापासून पाणीटंचाई. दर्यापूरमध्ये बियाणांचा काळाबाजार रोखण्याची मागणी, बियाणं तिप्पट भावानं विक्री केली जात असल्याची तक्रार, शेतकऱ्यांसाठी बियाणं अल्पदरानं उपलब्ध करण्याची मागणी. सांगलीच्या मिरजमध्ये बनावट नोटांच्या कारखान्यावर छापा, 1,90,000 नोटांसह 3,00,000 मुद्देमाल जप्त. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.